सुनी अनोळखी मनायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटी पडे तुझ्या सवी तुझ्या विना नकोसा तरी ही हवा कारे दुराबा सॉरी अजय स्वातीचा फॉल्ट आहे सगळा डायरेक्ट मंगळसूत्र विकायला निघाली ते असतं तर आज डिपॉझिटच्या पैशांची ऍडजस्टमेंट तरी झाली असती त्या दिवशी एक मुस्काटी दिली होती ना ए सुहास काय बोलतोयस तू बायको आहे ती तुझी आणि तिची काय चूक आहे सांग मला तिच्या जागी इतर कोणीही असतं तरी का थांबलं असतं इतके दिवस आणि मंगळसूत्र मी सोडवून आणू शकलो नाही आहे हा माझा फॉल्ट आहे तू उगाच तिला का दोष देतोयस उलट ती इतके दिवस थांबली ना त्यातच मोठेपण आहे तिचं अरे पण आता तू घर कसं घेणार यार बघू आपलं ते एजंट मापण कर त्यांना तू सगळी कल्पना दिली आहेस ना हो मी सगळी कल्पना दिली आहे त्याला तो म्हणाला विदाऊट डिपॉझिट घर बघतो म्हणून हो तसं घर मिळालं तर सगळा प्रॉब्लेमच सॉल्व होईल आलेच काय झालं काम कसं होणार माझ्या सगळ्या एजंट्स मित्रांना मी फोन केले पण विदाउट डिपॉझिट कोणीही जागा द्यायला तयार नाही मग आता मापडकर ते आपण टोकन दिली होती तुम्हाला टोकन ते नाही परत मिळत आता तुमच्या पुढे एकच मार्ग आहे तुम्हाला पेईंग गेस्ट म्हणून कुठेतरी जागा शोधावी लागेल काय पेईंग गेस्ट सॉरी बॉस मला चालेल जय हो मला खरंच चालेल तुमच्या पाण्यात आहे अशी कुठली जागा अशी एक जागा आहे माझ्याकडे हा तुम्हाला सांगू का नको का सांगा ना काही प्रॉब्लेम आहे का प्रॉब्लेम तसा काही नाही पण ज्याची ती जागा आहे ना तो म्हातारा एकदम खडूस आहे एकदम रिंग मास्टर पण जागा मात्र एक नंबर आहे अशी जर जागा तुम्हाला मिळाली ना तुमचं नशीब समजा नशिबानेच तर मार खाल्लाय माझ्या पण आता हाही चान्स घेऊन बघूया वाईट होऊन होऊन अजून असं किती होणार आहे चला आत्ताच जाऊया नाही नाही बॉस मी नाही येणार का तुम्ही दोघांनी जायचं म्हणजे तुम्ही आणि वहिनींनी तेही मॅरेज सर्टिफिकेट आणि फोटो आय डी घेऊन त्यानंतर तिथे तुमचा इंटरव्ह्यू होईल घरासाठी इंटरव्ह्यू हो इंटरव्ह्यू आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही जर पास झालात तर ती जागा तुम्हाला मिळेल बापरे जाम कडक दिसतंय ते गृहस्थ काय नाव काय म्हणालात त्यांचं नानासाहेब केतकर डबा आणला असून मित्राबरोबर लंचला जातोय असं सांगून बाहेर पडलं तू पण तेच कारण सांगितलं अरे देवा अरे निदान कारण तरी SMS करायचंस मला तर जाऊ दे ना नेक्स्ट टाइम मी नक्की सांगेन थँक्यू कितना होता का सुट्टा बाद मध्ये बरं झालं ना आईंचं मंगळसूत्र सुटलं अण्णांना आणि आईंना बांधणारा एकमेव दुवा होता आईंनी कितीतरी स्वप्न पाहिली असतील ना त्या मंगळसूत्रामुळे आणि आपल्या डिपॉझिट पेक्षा ते मंगळसूत्र जास्त मोलाचं आहे जय तुला माहितीये माझी मम्मा काय म्हणते हे मंगळसूत्र जेव्हा नवरा आपल्या बायकोच्या गळ्यात बांधतो तेव्हाच तो त्याच्या बायकोला प्रेमाच्या बंधनात आयुष्यभर राहायचं वचन देतो
हे मंगळसूत्र म्हणजे नवरा बायकोला कायमचा एकत्र जोडणारा पूल आहे. त्याच्यावरून ते आपल्या सहजीवनाची वाटचाल करत असतात. अरे वा, मग आपल्याला जोडणारा पूल कुठे आहे? पण आपल्या ऑफिस मध्ये जरा सांभाळून, सगळी लोक 101 आहेत तिकडे. जय, मला सांग ते एजंट काय बोलले. एजंट, त्याच्या म्हणण्याप्रमाणे आता आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे पेईंग गेस्ट म्हणून राहायचं. त्याच्या ओळखीत एक कोणीतरी आहेत नानासाहेब केतकर म्हणून, जाम स्ट्रिक्ट म्हणाला. नो प्रॉब्लेम, तुझ्या बरोबर तर मी झोपडीत सुद्धा संसार करेन. अच्छा, हा पण आता तू जर म्हणत असलास तर आपल्याकडे एक मस्त फ्लॅट मध्ये राहण्याचा चान्स आहे. मावशीचा जो दादरचा फ्लॅट आहे ना, तो रिकामा आहे. त्याची चावी मावशी देत होती. मग नाही म्हटलीस ना. जय, तुझा इतका विश्वास आहे माझ्यावर? हो, कारण आदिती मी बाकी आयुष्यात काही मिळवलं नसलं ना, तरी एक गोष्ट अशी आहे जी सगळ्यात अनमोल आहे, तुझं प्रेम. चीज घाल ना आणखीन. काय रे बन्सी, किती कंजूसपणा करतोयस? नंदिनी मॅडम. हो नो, या नंदिनी मॅडम आत्ताच कशाला आल्या इथे? झालं का? आदिती ऐक, तू या रोडने जा ऑफिसला आणि मी इथून जातो. ओके. त्या केतकरांचा ऍड्रेस मेसेज करतो मी तुला. हा, ऑफिस संपलं की डायरेक्ट तिकडे भेटू. जय, मी निघू. निघ निघ. नक्की? हो. आणि यात पण चीज जास्त घाला, घाई करू नकोस. हो या, थँक्यू सो मच. थँक्यू, खरंच विसरले असते नाही तर. आदिती, मंगळसूत्र जरा सांभाळून. निघते. निघते. आई, पॅकिंग झालं? हो ना. नाही, यांच्या ऑफिस मधली माणसं पाठवली होती ना यांनी. छान. आणि आपला प्लान सक्सेसफुल झालाय. तूच म्हणाली होतीस ना की जय आणि आदितीच्या सुटकेच्या सगळ्या वाटा बंद कर म्हणून. मी अगदी तसंच केलंय. छान. आता ना त्या दोघांपुढे पर्यायच उरला नाहीये विरारला येण्याशिवाय. म्हणजे काय केलंस तरी काय तू? अगं, तो आमच्या साडीचा सुहास माहितीये ना, जयचा मित्र. त्याची बायकोच धावून आली मदतीला. अगं, ती आईंचं मंगळसूत्र विकायला निघाली होती, अण्णांना पैसे हवे, मी नेमके डिपॉझिटचे पैसे देऊन टाकले त्यांना. शाबास. आता मला सांग, डिपॉझिटचे पैसेच उरले नाहीत तर विरारला येण्याचे पर्यायच कुठे उरला त्यांच्या पुढे? आता खरी तू माझी मुलगी शोभलीस बघ. मग विजयला बोलले, विजय अरे मी तर अगदी सासूबाईंच्या नंतर आईच्या ठिकाणी आहे रे, मी तुम्हाला कसं वाऱ्यावर सोडेन? तुला मी सांगते, कधी एकदा संध्याकाळ होते आणि आदिती घरी येते असं झालंय मला. आई विचार कर ना, जेव्हा तिला मी बातमी सांगेन तेव्हा किती धक्का बसेल ना तिला. बसू दे, चांगला धक्का तिला. तुला सांगते,
तिच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग बघायचा आहे मला. धनुषं बद्ध पद्मासनस्थं नवकमल दलस्फर्दि नेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढ सीता मुखकमल मिलल्लोचनं नीरदावम्. सर नमस्कार. केतकरांचं घर आहेच ना? शिक्षण झालं असेल ना? वाचता येतो ना? वाचा. वाचल काय काम काय? सर मापणकर म्हणून एजंट आहेत, त्यांनी नंबर दिला होता तुमचा आणि पत्ता आहे पेइंग गेस्ट साठी म्हणून. हा ठीक आहे. आपण या आधी भेटलोय का? या आत येत आहे ना? कमी खुर्ची घेऊन बाहेर येऊ या बघा. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातकनाशनम ध्यात्वा नीलोत्पल श्यामम रामम रमेशम भजे रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरम. सर आमची ओळख पडतील अशी सगळी सर्टिफिकेट ह्याच्यात लावली. पॅन कार्डची फोटोकॉपी पण लावली. ओरिजिनल कुठे? रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहं रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम राम. कौशिक ऋषि विरचितं श्री राम रक्षा स्तोत्रं संपूर्णं. सर ऍक्च्युली आम्ही गिरगावात राहतो, पण आता माझा मोठा भाऊ आणि त्यांच्या मिसेस विरारला शिफ्ट होतात. माझे वडीलही त्यांच्या बरोबरच असतील, पण आम्हाला एवढ्या लांबून येणं जाणं खूप अवघड होईल. शिवाय आता स्वतःच्या मालकीचं घर घेणं शक्य नाहीये, म्हणजे आत्ता तरी. त्यामुळे आम्ही जरा पेइंग गेस्ट म्हणून कुठे राहता येत आहे का अशी जागा शोधत होतो. ते मापणकर म्हणून एजंट आहेत ना, त्यांनी तुमच्याबद्दल सांगितलं. ते म्हणाल भेटलो का आपण कधी? ह्याच्या आधी भेटलो का आपण कधी?
नाही आठवत? सर आम्ही पहिल्यांदाच येतो इथे. आम्ही तुम्हालाही पहिल्यांदाच बघतोय. नमस्कार, मी मिसेस केतकर. तुम्ही राग मानू नका, म्हणजे यांचा स्वभाव जरा संशयीच आहे. पहिल्यांदाच पाहिलेला चेहरा सुद्धा त्यांना पाहिल्यासारखाच वाटतो. तस छोटच जग आहे ना आपलं. बर, तुम्ही चहा घेणार का कॉफी? आता नाही, अनोळखी लोकांना इतक्या लगेच जवळ करू नये. हे जरा स्पष्टच बोलतात. जरा कशाला जास्त म्हणा. तुमच्या दोघांचं अभिनंदन. नाही, गेली 3 मिनिटं माझा उद्धटपणा तुम्ही दोघ जण सहन करताय. याच्या आधी 8 कपल झाली, पहिल्या मिनिटालाच बाहेर निघून गेली. याचा अर्थ तुम्ही खरंच गरजू आहात. पण एक शंका आहे. काय मला तुमच्या लग्नाचा पुरावा अजून मिळालेला नाही? हो की? तुझ्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नाहीये. आमच्या घरात राहायचं तर मंगळसूत्र, रीतीभाती, संस्कार हे सगळं पाळावं लागेल बर का. नाही नाही, तुमचं बरोबर आहे. काय ना, मी लोकल मधून ट्रॅव्हल करते ना, तर भीती वाटते जर कोणी खेचून घेतलं तर. म्हणून पर्स मध्ये ठेवलंय ते. एक मिनिट. हे बघा. अगं नाही नाही, असू दे. बरोबर आहे तुझं. आणि सर, हे आमचं मॅरेज सर्टिफिकेट. वा, छान आहे. वा, व्यवस्थित आहे. हे असलं कोणी छापेल? एक झेरॉक्स मारायची, फोटो चिटकावायचा. असली मी तुम्हाला 10 म्हणून देईन. वा, लोकांना वाटत मला काही कळत नाही. मला कळत सगळं. लग्न पत्रिका महत्वाची, ती आणले. सर बघू. वा, हा छान आहे. हे छापायला कठीण आहे. एक लग्न पत्रिका कोणी छापू शकत नाही. लोकांना वाटत मला कळत नाही, पण मला कळत सगळं. कुठला हॉल आहे? चित्पावन ब्राह्मण संघ, गिरगाव. तुझ्या ओळखीचा आहे ना इथं कुणीतरी? आहे आहे, तिच्या ओळखीचा आहे कोणीतरी तिकडे. करणार चौकशी, करणार मी. मला तरी सगळं व्यवस्थित वाटतंय. माझी चौकशी संपलेली नाही अजून. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. हा, तर माझ्या प्रश्नाचं एक उत्तर द्या. उद्या तुम्ही या घरात राहायला आलात असं समजा, आणि समजा दरोडेखोराने आमच्यावर हल्ला केला, आम्हाला मारहाण केली, पहिला फोन तुम्ही कोणाला कराल? पोलिसांना कराल? शेजाऱ्यांना कराल? की हॉस्पिटलला कराल?
सर मी कोणालाच फोन नाही करणार. सर कारण अशा परिस्थितीत तुम्हाला वाचवणं हे माझं पहिलं कर्तव्य असेल. पोलीस शेजारी पाजारी ती त्यांची कामं नंतर करतीलच, पण तुम्हा दोघांना वाचवण्याचा प्रयत्न सगळ्यात आधी मी करेन. ठीक आहे. दुसरं महत्वाचं, इथं एकच स्वयंपाकघर आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा तिथे स्वयंपाक करावा लागेल. बाहेरून काही आणता येणार नाही आणि स्वयंपाक हिच्या देखरेखीखाली करावा लागेल. चालेल ना तुला? म्हणजे अवघडल्यासारखं नाही ना वाटणार? नाही नाही, उलट आवडेल आम्हाला. आम्ही खर तर पेईंग गेस्ट याच अपेक्षेने खोली शोधत होतो, पण या घराला आम्ही आमचं घर समजूनच राहू. आणि एकत्र राहायचं म्हटल्यावर एकमेकांबरोबर असणं, एकमेकांना मदत करणं हे तर आलंच ना.